नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, स्टॉक मार्केट ज्यावेळेस क्रॅश होईल किंवा बरच करेक्शन येईल, फॉल आल्यानंतर खरच इन्वेस्ट करावी का, हा प्रश्न सर्वांनाच पडतो। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की बाबा इन्वेस्ट करावी का नको, इन्वेस्ट केली तर कशामध्ये करावे। मित्रांनो, पड़त्या मार्केट मध्ये सुद्धा आपण लॉन्ग टर्म पोजिशन साठी उलट चांगली संधी असते। त्यापूर्वी यातील रिस्क समजून घ्यावी, फायदे तोटे समजून घ्यावी, रिसर्च करावा, अभ्यास करावा, फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्यावा, मगच गुंतवणूक करावी। तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पड़त्या मार्केट मध्ये इन्वेस्ट करावी किंवा कशी करावी, कुठे करावी। मित्रांनो, यामध्ये बरेच प्रकार मोडतात। आपल्याकडे जर अभ्यास करून गुंतवणूक केली तर त्याचा फायदा नक्की होऊ शकतो। फंडामेंटली मजबूत असणाऱ्या स्टॉक मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर असे स्टॉक निवडा जे की कधीही, म्हणजे काही जरी आलं, संकट कसलंही आलं, नैसर्गिक आपत्ती आली, तर त्या कंपन्या आतापर्यंतचा त्यांचा इतिहास बघा, खरंच त्या कंपन्या परफॉर्मन्स देणाऱ्या आहेत, त्यांचा सेल वाढणार आहे, त्यांचं प्रोडक्शन काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे, आणि आजपर्यंतचा त्या कंपनीचा इतिहास किती वर्षाचा आहे। काल परवा बाजारामध्ये आलेल्या कंपनीवरती तुम्ही लगेच रिस्क घेऊ शकत नाही, ही गोष्ट अगोदर नोटीस करून ठेवावी। मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या की खूप वर्षापासून मार्केटमध्ये आहेत आणि फंडामेंटली मजबूत आहेत, त्यामुळे कुठलंही कसंही संकट आलं तरी त्या टिकून आहेत। अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट आपण करू शकतो। पण कशी? तर मित्रांनो, समजा तुमच्याकडे 50-50 फॉर्म्युला असू शकतो की बाबा तुम्ही 50% लार्ज कॅप मध्ये, 50% मिड कॅप मध्ये टाकू शकता। अदरवाइज जर स्मॉल कॅप मध्ये तुम्ही 20%, मिड कॅप मध्ये 20% आणि उरलेले 60% लार्ज कॅप मध्ये, असे सुद्धा तुम्ही डिवायडेशन म्हणजे करू शकता इन्व्हेस्ट करताना। म्हणजे एक्झाम्पल, जे काही तुमची अमाऊंट असेल त्याचं एक डिवायडेड जर केलं तुम्ही, एक वर्गीकरण जर केलं, चार विभागामध्ये, दोन विभागामध्ये, तीन विभागामध्ये, असं तुम्ही इन्व्हेस्टच्या बाबतीत करू शकता। त्यामुळे मार्केट कितीही क्रॅश होऊ द्या, कितीही पडू द्या, उलट तुम्हाला चांगली संधी डीपमध्ये बाय करण्याची असते। त्यामुळे फक्त पोझिशन घेताना मित्रांनो कशी घ्यावी, तर सुरुवातीलाच आपण एक टार्गेट असावा मनामध्ये की हा स्टॉक झिरो तर होणार नाही। दुसरी गोष्ट, लॉंग टर्म साठी आपण इन्व्हेस्ट करतोय, आपल्याकडे पेशन्स असणं गरजेचं असतं। आणि जर या सर्व गोष्टी बघितल्यानंतर महत्वाचं म्हणजे एक ब्रह्मास्त्र स्टॉक मार्केट मधलं, तो म्हणजे स्टॉप लॉस, की नाही बाबा याच्यापेक्षा हा स्टॉक खाली गेला तर मी माझ्याकडे ठेवणार नाही। या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, ही गोष्ट अगोदर नोटीस करून ठेवावी। राहिला प्रश्न मित्रांनो दुसरा, की कोणते स्टॉक बाय करावे, कसे बाय करावे। तर मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर गुंतवणूक करावी। अशा बऱ्याच वेबसाईट आहेत, टिकर टेप असेल किंवा दुसऱ्या असतील, स्क्रीनर असेल, अशा ठिकाणी तुम्ही बऱ्याच, किंवा गुगलला जाऊन सर्च सुद्धा करू शकता त्या कंपनीची हिस्ट्री, कंपनीचा सेल, प्रॉफिट, क्वार्टरली रिझल्ट, डिव्हिडंड देते का, या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्ट बद्दल, तुम्ही त्या कंपनी बद्दल, स्टॉक बद्दल विचार करू शकता। राहिला प्रश्न मित्रांनो, 20 मे 2022 ची निफ्टी, बँक निफ्टीची लेवल्स, तत्पूर्वी आपण बघितलं असेल की आपण 18 तारखेला 19 मे ची जे अपडेट दिली होती व्हिडिओच्या माध्यमातून, त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की 34,000 सपोर्ट दाखवला होता, आणि तो जर सपोर्ट तुटला तर मात्र मार्केट डाऊन साईडला जाणार। आणि मित्रांनो, एक्झॅक्टली मार्केट तुम्ही जर बघितलं असेल, बिग गॅप डाऊन ओपन झालं, मार्केटनं जवळपास 700 पॉइंटने गॅप डाऊन ओपन होऊन नंतर दिवसभराची रेंज जी होती ती या पट्ट्यामध्ये मार्केटची रेंज होती। आणि मार्केटनं जो गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर बघितला असेल मित्रांनो एवढ्या मोठ्या फरकानं, त्यामुळे कधीही तुम्ही ज्यावेळेस लॉंग पोझिशन ठेवता त्यावेळेस कशी ठेवायला पाहिजे। ऑलरेडी जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, तर मार्केटनं काय केलं, मंगळवारी मार्केटनं काय केलं माहितीये का, मार्केट एकदम तेजी मार्केटमध्ये दिसून आली। बुधवारी सुद्धा तेजी अपेक्षित आहे असं वाटलं होतं, मार्केटनं दुपारपर्यंत एकदम तेजी दाखवण्याचा प्रयत्न केला,
मार्केट बुधवारी दुपारनंतर डाऊन साईडला आलेलं दिसलं, जे की तुम्ही इकडे बघतच आहात या लेवलवरनं इकडनं मार्केट कसं खाली आलं आणि त्यानंतर एवढा मोठा फॉल, म्हणजे डायरेक्ट गॅप डाऊन ओपन आणि जबरदस्त पुट कॉल रायटरनी प्रॉफिट झक्का इकडे रगड पैसा कमवलेला आहे आणि नंतर मार्केट याच्यामध्ये रेंज करत राहिलं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये डेली तुम्ही अभ्यास करत असाल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केट कोणत्या दिवशी कसा रंग दाखवतं हे ज्यावेळेस तुम्हाला समजायला लागेल त्यावेळेस तुम्हाला कुठलेही कोणाचे सुद्धा प्रेडिक्शनची गरज लागणार नाही. स्वतः मार्केटमध्ये लेवल्स काढायला शिकाल आणि स्वतः मार्केटमध्ये टिकाल. आता मेजर सपोर्ट मित्रांनो बँक निफ्टीचा जो आहे तो आहे मित्रांनो जवळपास 33,000 घरामध्ये. इकडे एक मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे आणि मार्केटचा सपोर्ट जर बघितला तर 33,000 घरामध्ये आहे. जर असंच करेक्शन मार्केटमध्ये आणखी फॉल राहिला, 33,000 जर सपोर्ट तुटला तर मात्र आणखी 1,012 पॉईंट मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतो. अदरवाईज उद्या शुक्रवारी मार्केट गॅपअपनी सुद्धा ओपन होऊ शकेल, गॅप डाऊननी ओपन होऊ शकेल. गॅप डाऊननी ओपन झाल्यानंतर मार्केट परत बॅक बाउन्स मारेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस मित्रांनो तुम्ही ट्रेडिंग करता त्या त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढं मार्केट खाली जातं तेवढं पण बॅक बाउन्स सुद्धा होतं आणि आलेला फॉल जो आहे तो भरून काढायला काहीच वेळ लागत नाही. जवळपास मार्केट 33,000 घरामध्ये जरी गेलं असलं तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की 33,000 लेवलवरनं मार्केटला 34,500, 35,000, 36,000 जायला फक्त काही सेशन सुद्धा बाकी, म्हणजे गरजेचे असतात. त्यामुळे 1,012-1,500 पॉईंटची मुवमेंट एका झटक्यात होऊ शकते. त्यामुळे काही वेळा लॉंग पोझिशन मध्ये कधीच अडकू नका. ज्यावेळेस मार्केट पैसा देतं तसं काढून सुद्धा घेतं, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. आणि मेजर सपोर्ट आहे मार्केटमध्ये जवळपास 33,000 मार्केटमध्ये एक सपोर्ट क्रिएट आहे आणि तो सपोर्ट जर तुटला तर मात्र मार्केट डाऊन साईडला. तुम्हाला सुद्धा टेलिग्रामला अपडेट मिळवायचे असेल, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची, त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता. तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल त्याची सुद्धा झिरोधा आणि अपस्टॉकची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावरती क्लिक करून ऑनलाईन अकाउंट ओपन करू शकता. बँक निफ्टी नंतर मित्रांनो जवळपास बघूया आपण निफ्टीच्या लेवल्स काय आहेत. निफ्टी मध्ये सुद्धा तुम्हाला ऑलरेडी मी क्लिअर कट सांगितलं होतं की 16,000 एक मेजर सपोर्ट आहे आणि 16,000 हा सपोर्ट जर बघितला आपण इकडे तर तो सुद्धा मार्केटनं तोडला. आणि कसा तोडला तर मित्रांनो कालच्या सिच्युएशन वरून इकडे बघू शकता बँक निफ्टी. आपल्याला वाटलं होतं की या लेवलवरनं मार्केट इकडनं ब्रेक आउट घेतं की काय वरच्या बाजूला. मार्केट जवळपास दुपारनंतर मार्केटनं मित्रांनो एकदम जबरदस्त बुधवारी सेलिंग प्रेशर तयार झालं. कंपनीचे रिझल्ट्स असतील किंवा काही परिस्थिती जी इंटरनॅशनल लेवलवरती असेल किंवा महागाईची जी समस्या असेल किंवा बऱ्याच एक ना अनेक कारणामुळे मित्रांनो सेलिंग प्रेशर दिसून आलं आणि सेलिंग प्रेशरचा परिणाम इकडे बघू शकता. जवळपास परत मार्केट नावाला रिकव्हर, परत डाऊन आणि सगळ्यात मोठा फॉल म्हणजे मार्केट एवढ्या गॅप डाऊननी ओपन झालं निफ्टीमध्ये आणि नंतर दिवसभर सुद्धा सेलिंग प्रेशर दिसून आलं एक्सपायरीच्या दिवशी सुद्धा आणि पुट रायटरनी जबरदस्त चिक्कार प्रॉफिट कमवलेला दिसून सुद्धा आला असेल. तर शेवटी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ज्या वेळेस मार्केटची जी अवस्था अशी असते अशा याच्यामध्ये अर्निंग करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत नाही, त्यासाठी नॉलेज असणं गरजेचं आहे. डेली मित्रांनो कुठल्याही याच्यामध्ये होल्ड पोझिशन होल्डिंग ठेवायची नसते. अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठे होल्ड करायला पाहिजे, कुठे टाळायला पाहिजे हे अगोदर ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आणि 16,000 आणि मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या सांगितलं होतं की 16,000 सपोर्ट तुटल्यानंतर मार्केट डाऊन साईडला जाईल. पण ऑलरेडी 16,000 सपोर्ट तुटण्याची वाट बघायची गरज निर्माण झाली नाही. ऑलरेडी मार्केट गॅप डाऊननी ओपन झालं आणि मार्केट डाऊन साईडला ऑलरेडी गेलेला आहे. आता मेजर जर बघितलं मित्रांनो तर बँक निफ्टी नंतर निफ्टीचा एक सपोर्ट क्रिएट आहे इकडे आणि हा सपोर्ट मार्केटने घेतला आहे 15,800 आणि मागील काही सेशन पासून मार्केट 15,800 सपोर्ट वरती खेळत आहे. जर मित्रांनो उद्या जर आजच्या सारखं जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर जबरदस्त मार्केटमध्ये डाऊन साईडला फॉल जाऊ शकतो आणि
सर्वात मोठा क्रॅश निफ्टीमध्ये अलीकडच्या काही महिन्यामधील दिसून येऊ शकेल आपल्याला. पण जर मार्केटनं जर हा सपोर्ट 15800 उद्या नाही तोडला किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये नाही तोडला तर मात्र मार्केटला थोडीशी संधी असेल बॅक बाउन्स घ्यायला. बघूया काय होतंय, सोमवारी आपल्याला क्लिअर कट कळून जाईल. पण उद्या शुक्रवारसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी मार्केटनं मित्रांनो गॅप डाऊन असेल, गॅप अप ओपन असेल किंवा सकाळच्या सत्रामध्ये मार्केट जर वरती जात आहे असं वाटत असलं आणि एका विशिष्ट लेवलला मार्केट येऊन रेंज करत असेल आणि ब्रेकआउट दाखवत असेल आपल्याला तर ट्रॅप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बऱ्याच वेळा ब्लॅक फ्रायडे शुक्रवारी तुम्हाला तर माहिती असेल काय सिच्युएशन असते, मार्केट साप 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 कोसळलं जातं. त्यामुळे लॉंग पोझिशन मध्ये अडकून पडू नये, आलेला प्रॉफिट घेत राहा. माझे सर्व व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज असतात, व्हिडिओ आवडत असतील लाईक कमेंट शेअर करत चला. तसेच हे व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो धन्यवाद, जय हिंद.